आता आपल्याला केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्कलाइड मध्ये बघायचं की अल्कलाइडची रिएक्शन जर आपण मेटल सोबत केली तर काय होईल, बरोबर आहे? मग यामध्ये पहिली जी रिएक्शन आपण बघायची वुड्स सिंथेसिस किंवा वुड्स रिएक्शन. तर वुड्स रिएक्शन मध्ये आपल्याला बघायचे की वुड्स रिएक्शन म्हणजे काय. सिंपल आहे, अल्कलाइडची कुठल्या तरी मेटल सोबत रिएक्शन होणार नाही. आपले पहिले रिएक्शनचा टाइप आहे रिएक्शन विथ मेटल, त्याच्यामधले काय वुड्स रिएक्शन. ठीक आहे, अल्किल हॅलाइड कुठल्या तरी मेटल सोबत रिएक्ट होणार आहे. त्या या ठिकाणी आपला जो मेटल वापरायचा आहे त्याचं पहिलं तुम्ही नाव ध्यानात ठेवा, सोडियम मेटल. ठीक आहे, वुड्स रिएक्शन मध्ये आपण अल्किल हॅलाइडची रिएक्शन करतो कोणासोबत, तर आपल्या सोडियम मेटल सोबत. सोडियम मेटल म्हणजे आपला मेन पॉइंट आहे, करेक्ट आहे. आता बघा तुम्ही आपण एक्झाम्पल बघूया. व्हेन आवर अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ द सोडियम मेटल, व्हेन आवर अल्किल हॅलाइड इज रिएक्ट विथ द सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सोपी रिएक्शन ही, सरळ सोपी रिएक्शन ही. ठीक आहे, यामध्ये काय होईल, हे सोडियमचे दोन ऍटम आणि हे एक दोन ऍटम यांच्यापासून मला काय मिळणार आहे, ट्वाइस एन एक्स. काय मिळेल, ट्वाइस एन एक्स. सिंपल, दोन सोडियम आहे, आपण दोन सोडियम घेतले आणि एक्स एक्स घेतला आणि काय फॉर्म झाला त्या ठिकाणी, ट्वाइस एन एक्स फॉर्म झाला. आणि जेव्हा आपण या ठिकाणी बघितलं की ट्वाइस एन एक्स फॉर्म झाला तर लास्ट मध्ये तुम्हाला काय इथे रिमेन्स राहिलं, हा आर आणि हा आर, ते काय झालं एकत्र आले. ठीक आहे, आणि इथून काय फॉर्म झाला, तर इथे फॉर्म झाला हायर अल्किन. याला आपण म्हणतो हायर अल्किन, कारण या ठिकाणी आपल्याला बघू बघत आहे आपण की आर एक्स आणि आर एक्स हे एकच आहे अल्किल हॅलाइड. व्हेन अल्किल हॅलाइड इज कंबाइंड विथ द सोडियम मेटल इन द प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हायर अल्किन अँड NaX अँड दिस रिएक्शन इज कॉल्ड अ वुड्स रिएक्शन. सिंपल आहे, एक्झाम्पल बघू आपण. जर आपण सी एस थ्री सी एल ट्वाइस एन ए आणि सी एस थ्री सी एल असं मिक्स केलेलं बघा, तेव्हा काय बेटा इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर डेफिनेटली ॲज लाईक द प्रिव्हियस एक्झाम्पल या ठिकाणी काय त्याचं रिएक्शन बघा, सी एल सी एल आणि हा एन ए ट्वाइस काय फॉर्म होईल इथे, ट्वाइस एन ए सी एल आणि काय फॉर्म झाला, सी एस थ्री बॉन्ड विथ सी एस थ्री. सो देयर इज अ फॉर्मेशन ऑफ इथेन अँड दिस इज अवर मिथिल क्लोराईड, दिस इज ऑल्सो अवर मिथिल क्लोराईड. सो द क्वेश्चन वी आस्क अवर बोर्ड एक्झाम, हाऊ विल यू कन्वर्ट, आपल्याला विचारलं गेलं एक्झाम मध्ये की हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल क्लोराईड इंटू इथेन, तेव्हा तुम्हाला काय करायचं या रिएक्शनचा वापर करायचा. ठीक आहे, हाऊ विल यू कन्वर्ट मिथिल क्लोराईड इंटू इथेन, तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्याला दोन या ठिकाणी मोल घ्यायचे मिथिल क्लोराईडचे आणि त्याला रिएक्ट करायचं सोडियम मेटल सोबत, तेव्हा तुम्हाला काय मिळेल माहिती आहे अल्केन मेटल, पर्टिक्युलर अल्केन तुम्हाला हवा तसा मिळेल. ठीक आहे, आता जर या आपण दोन वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी हॅलाइड ग्रुप वापरले इतर बिआर वापरला आणि जर तुम्ही इतर इथे सी एस थ्री आय वापरला तर इथे मिथाईल ब्रोमाइड काय वापरलं, हा कोण आहे मिथाईल ब्रोमाइड, हा कोण आहे तुमचा मिथाईल आयोडाइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर काय मिळेल इथे बघा, हा बिआर आणि हा आय. आता दोन बिआर एक बिआर एक आय काहीच प्रॉब्लेम नाही, कारण आपण सोडियम दोन आहे ना, एन ए बी आर आणि एन ए आय फॉर्म होईल, आय फॉर्म होईल एन ए बी आर आणि एन ए आय. ठीक आहे, जसं आपण इथे ट्वाइस एन एक्स फॉर्म करा, ट्वाइस एन काही प्रॉब्लेम नाही आपल्या, ट्वाइस एन ए एक्स मध्ये हा एन ए एक्स आहे आपण एन एक्स आहे, फक्त इथेमध्ये एक्स बी आर आहे इथे काय आय टेन्शन नाही घ्यायचं, या ठिकाणी सी एस टी लावून द्यायचं आणि इथे काय घ्यायचं एन ए बी आर आणि एन ए आय अशा मध्ये या ठिकाणी सोडियम ब्रोमाइड आणि सोडियम आयोडाइड आणि काय फॉर्म झाला बेटा इथेन फॉर्म झाला. ठीक आहे, जेव्हा तुम्ही दोघी दोन वेगवेगळ्या प्रकारचे लावणार तेव्हा टेन्शन घ्यायचं, फक्त तुम्हाला एक्स बद्दल प्रॉब्लेम असेल तर एक्स बद्दल प्रॉब्लेम आता मी दूर केलेला आहे, एन ए एक्स ट्वाईस आहे फक्त एक्स दोन असले तर आपल्याला दोन सोडियम अवेलेबल आहेतच, दोन सोडियम अवेलेबल आहे त्याच्यावर तुम्ही दोन सोडियम आहेतवरती दोन वेगवेगळे असू किंवा सेम असो, जर तुमच्याकडे हायलाइट ग्रुप वेगळे वेगळे जरी असले तरी काही प्रॉब्लेम.
आपल्या या साइड मध्ये एकच कार्बन वाला मिथिल ग्रुप आहे, परंतु या ठिकाणी तुमच्याकडे किती कार्बन आले, दोन कार्बन आले. ठीक आहे, जेव्हा तुम्ही ड्राई ऍसिडचा वापर करता, सोडियमचा वापर करता, तर तुम्हाला दोन मोल घ्यावे लागतात. ठीक आहे, पर्टिक्युलर एग्जाम मध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, हाउ विल यू कन्वर्ट मिथिल ब्रोमाइड इनटू इथेन. तर तेव्हा तुम्हाला लक्षात असेल की तुम्हाला मिथिल ब्रोमाइड दोन मोल घ्यायचे आणि त्यांची रिएक्शन तुम्हाला कसं सोबत करायची, सोडियम सोबत करायचे इन द प्रेझेंस ऑफ ड्राई इथर, देन इन दिस रिएक्शन कॉल्ड एज अ वुड्स रिएक्शन. बघून घ्या. आणि हे ग्रिग्नार्ड रिएजंट फॉर्म होतात मागपासून, हे मॅग्नेशियम आणि ट्रायथर, त्याची
जी रिएक्शन करायची पर्टिक्युलर अल्किल राइट जी किंवा अरिल राइट जी म्हणजे तुम्ही जे या एक्स जरी घेतला अरिल राइट बरोबर की दिस मी घेतला होय इथे दिस इज कॉल्ड एज अ एआरसीएल म्हणजे काय अरिल क्लोराइड अरिल म्हणजे काय बेंजीन आणि अकोनी क्लोरो म्हणजे नाव आहे क्लोरो बेंजीन ठीक आहे आणि क्लोरो बेंजीन रिएक्ट विथ एमजी देन इन प्रेझेंस ऑफ ट्राईथर देन वी गेट द फिनिल मॅग्नेशियम क्लोराइड दिस इज कॉल्ड एज अ ग्रिग्नार्ड रिएजेंट सो we are seeing the reactions with metal first of all we will see the sodium metal and that is Wurtz reactions and we see this magnesium and we get here the Grignard reagent preparation RMGX or ARMGX clear okay. thank you very much